महाराष्ट्र स्थापना दिन बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया जा रहा है। इसी क्रम में महाराष्ट्र नवनिर्माण सेना के सरचिटनीस हेमंत गडकरी और तमाम पदाधिकारी कार्यकर्ताओं ने छत्रपति श्री शिवाजी महाराज इनकी प्रतिमा को पुष्पमाला पहनाकर अभिवादन किया। इस मौके पर दर्जनों कार्यकर्ता और नागरिक बड़ी संख्या में मौजूद थे। महाराष्ट्र का 65वां स्थापना दिन बड़े ही हर्षोल्लास के साथ मनाया जा रहा है। इसी क्रम में शहर के महल स्थित श्री शिवाजी चौक में सुबह से ही लोग छत्रपति श्री शिवाजी महाराज इनकी प्रतिमा को पुष्पमाला पहनाकर अभिवादन करते दिखाई दिए। जय भवानी जय शिवाजी के नारों से पूरा परिसर गूंज उठा था। इस मौके पर मनसे के सर चिटनीस हेमंत गडकरी इन्होंने श्री शिवाजी महाराज को पुष्पमाला पहनाकर अभिवादन किया। जगह जगह पर पटाखे फोड़े जा रहे थे, ढोल ताशे और वहाँ पर आए पथक सबका ध्यान अपनी ओर खींच रहे थे। इस मौके पर हेमंत गडकरी इन्होंने BCN समक्ष 65वें महाराष्ट्र स्थापना दिन की जानकारी दी है। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज महाराष्ट्राचा 62वा वर्धापन दिन इथे साजरा करतो आहोत। आम्ही आणि आमचे जे सर्वच महाराष्ट्र सैनिक आहेत हे महाराष्ट्रप्रेमी आहेत, कारण की आमच्यावर संस्कार आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचे आहेत। राजसाहेबांचे आजोबासुद्धा प्रबोधनकार ठाकरे हे महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सक्रिय सहभाग त्यांचा राहिलेला आहे। आणि माननीय राजसाहेब ठाकरे हे नेहमीच आपल्या लाडक्या महाराष्ट्राबद्दल सर्व संस्कार जे आहेत ते महाराष्ट्र सैनिकांवर टाकत असतात। हा महाराष्ट्र अखंड आणि अबाधित राहून हा महाराष्ट्र या दिल्लीच्या पुढे आदर्श राज्य राहावा यासाठी महाराष्ट्र सैनिक हे नेहमीच जनहितार्थ कामामध्ये मग्न असतात। आणि त्यानुसार आज नागपूर शहरामध्ये सुद्धा महाराष्ट्र दिनाचा अप्रतिम कार्यक्रम इथे आमच्या सर्व नागपूर शहराच्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित केलेला आहे। मी पक्षाचा सरचिटणीस म्हणून आमच्या नागपूर शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, सर्व अंगीकृत संघटना ज्या आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या, त्यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अंतःकरणापासून अभिनंदन करतो। आणि असाच महाराष्ट्र दिनाचा कार्यक्रम वर्षानुवर्ष हो आणि हा आमचा लाडका महाराष्ट्र अखंड आणि अबाधित राहून सुजलाम सुफलाम हो, हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। जय हिंद जय महाराष्ट्र। महाराष्ट्र को साधु संत पीर फकीर की भूमि कहा जाता है। इसी भूमि में सभी जाति धर्म पंथ के लोग बड़े आनंद से रहते हैं। शिवाजी चौक से कैमरा पर्सन सुभाष के साथ संजय मीरे, BCN न्यूज़ नागपुर।